हाय फ्रेंड्स, रिद्धीज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक उन्हाळ्याची पाहुणचार रेसिपी सांगणार आहे। तशी वर्षभर करता येते, पण अचानक पाहुणे आले आणि काहीतरी मस्त करायचं असेल तर डुबुक वडी, चून वडी रस्सा, चुबुक वडी, केव्हा भरल्या गोळ्याची आमटी, नाम अनेक, रेसिपी एक, अशी मस्त रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग बघूया डुबुक वडी। जर तुम्हाला अशी टेस्टी रेसिपी बघायची असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला माझी नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन भेटत राहतील। गॅस लांब कढई तापवायला ठेवा। यात 4 टेबलस्पून तेल घाला। हे 15-16 लसूण आहेत। तेल तापल्यावर घाला। 1/2 इंच आलं किसून घेतलं आहे मी आणि 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले, हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा हलका लाल होईपर्यंत मी परतवून घेणार आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला आहे। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून खसखस घालत आहे, 2 टेबलस्पून कोरड्या खोबऱ्याचं कीस आणि 2 हिरव्या मिरच्या, याला पण छान परतवून घ्यायचं। थोडी कोथिंबीर पण घालत आहे मी यात। असं केल्याने काय होतं की खोबरं करपत नाही आणि कांदा पण छान परतला जातो। खोबऱ्याचा मस्त सुगंध येतोय। आता यात थोडं चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून तिखट आणि 1/2 लिंबू पिळून घ्यायचं। मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं। आता याचे 3 भाग करायचे। 2 भाग मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि 1 भाग आपण आपल्या गोळ्यांमध्ये भरणार आहोत। तोपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊ। मी 1/2 वाटी बेसन घेतलं आहे। त्यात 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून तिखट, 1/2 टीस्पून जिरे पावडर, थोडी कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल आणि पाण्याने याचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा। बेसनाचा घट्ट गोळा करून झाला आहे आपला। हाताला चिकटू नाही म्हणून हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्याला थोडं मळून घ्यायचं। आता बेसनाच्या पिठाचे सुपारी एवढे गोळे करून घ्यायचे आणि त्याची हाताने वळून वाटी करून घ्यायची। आपण मोदकासाठी करतो तशीच। वाटीमध्ये आपला थोडासा मसाला घालायचा आणि याचं तोंड बंद करून टाकायचं। पाण्यात टाकल्यानंतर गोळा कुठूनही फुटणार नाही याची काळजी घ्यायची। सगळी तोंड बंद करायची आणि गोल हलक्या हाताने वळून घ्यायचा। असेच बाकीचे गोळे करून घ्यायचे। आपले गोळे करून झाले आहेत, याला झाकून ठेवायचं आणि आता आपण पाणी फोडणी घालूया। गॅस लावून कढई तापवायला ठेवा। यात 4 टेबलस्पून तेल घालत आहे मी। तेल तापल्यावर त्यात 1 टीस्पून मोहरी घाला। मोहरी तडतडली की यात 1 टीस्पून जिरे घाला, चिमूटभर हिंग आणि आता आपण केलेलं वाटण यात घालत आहे मी। हे वाटण थोडं परतवून घ्यायचं हलकं तेल सुटेपर्यंत। यात 1/2 टीस्पून हळद घालत आहे मी, 1 टीस्पून तिखट आणि यात 1 लिटर पाणी घालत आहे मी। यात चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ फक्त पाण्यापुरतं घालायचं आहे आपल्याला, बाकी सगळ्याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे। आता 1 टीस्पून गरम मसाला घालत आहे मी आणि 1 टीस्पून धने पावडर। आता याला उकळी याची वाट बघायची। पाण्याला उकळी आली आहे छान। आता जिथे जिथे उकळी येत आहे तिथे तिथे गोळे सोडायचे। हे गोळे सोडताना डुबुक असा आवाज येतो म्हणून याला डुबुक वडी म्हणतात। सुटसुटीत टाकायचे आणि याला 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं। गॅस लो ठेवायचा आणि 1-5 मिनिटानंतर आपण परत ढवळून घेणार आहोत। झाकण ठेवून द्यायचं। 1-5 मिनिटं झाली आहेत। थोडे आपले गोळे हलवून घेऊ। हलक्या हाताने हलवायचे नाहीतर गोळे फुटू शकतात। आता याला झाकण न लावता अजून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत। तुम्ही बघू शकता आपले गोळे वर तरंगायला लागले आहेत। यात थोडी कोथिंबीर घालणार आहे मी आता आणि आता तुम्ही गॅस बंद करू शकता। ही डुबुक वडी, चुबुक वडी, गोळ्याची आमटी किंवा चून वडा रस्सा भाजी तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता। उन्हाळ्यामध्ये भाजन असतं तेव्हा ही एक फीस्टच असते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।